गोयच्या सरकारी शाळांच्या विलीनीकरणाचो प्रश्न सध्या तापता. विद्यार्थ्यांचो फुडार आशिल्ल्या ह्या मुद्द्याक आता राजकीय रंग येवपाक लागला. शारीकरण जाल्या उपरांत सरकारी शाळांचे म्हत्व उणें जाले आनी ताका लागून तांचो आंकडो देंवता अशें कारण मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत दिता. जाल्यार सरकारी शाळांच्या दुर्दशेक काँग्रेस पक्षूच जबाबदार. इंग्लीश शाळांक उर्बा दिवन कोंकणी मराठी भाशेंतल्यान शिक्षण दिवपी शाळांक काँग्रेसीनूच काबार केले असो मोगोचो फुडारी सुदीन ढवळीकराचो आरोप आसा. इतल्या मजगती विलीनीकरण करच्या परस सरकारी शाळांक घटमूट करपाक सरकार उणो तरी कित्याक पडलो असो प्रश्न पालकां कडल्यान व्यक्त जाला. अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री नासून एक फटींग मंत्री आसात. कितल्याशाच फावट तांची फटींगपणां उतारड्यार आयल्यात. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुरान दिल्लीचो मुख्यमंत्री अरविंद केजरीवालाचेर उतरांचे फार पेटयले. केंद्र सरकाराच्या आर्थिक येवजणांचेर टिका करपी अरविंद केजरीवालाक मंत्री अनुराग ठाकुरान जाप दिल्या. आमी वासीन फुकट दिले. 80 कोटी नागरिकांक 28 महिने फुकट धान्य वाटले. दुसऱ्या वटेन केजरीवालान गरिबांक दिल्ली भायर काढले अशें ठाकूर सांगता. युवा पंच उमेदवार वेचून पेडण्या म्हालांत हाडचे असो उलो पेडणेचो आमदार प्रवीण आल्लेकरान पेडणेकरांक मारिल्लो. कांय नवे पंच उमेदवार वेचून आयल्यात ह्या खातीर पेडणेच्या आमदारान खोस उक्तायल्या. तशेंच ह्या पंचाक घेवन पेडण्या म्हालाची उदरगत करतलो अशें आश्वासन प्रवीण आल्लेकरान दिलां. लोकशायक जल्म दिवपी बिहारान देशाक परतून रस्तो दाखयल्ल्याचे बिहाराचो उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव सांगता. बिहाराचे नवे सरकार नेटान काम करतले. भाजपा सोडल्यार बिहारांतले हेर राजकीय पक्ष एकाच गटांत आसात. हे सर्वसामान्य जनतेचे सरकार जावन आसा. लोक बेरोजगारी, म्हारगाय आनी धार्मीक संघर्षाक विटिल्ल्याचे तेजस्वी सांगता. अडेचशी टन तूर डाळ कुसोवन उडोवपाच्या प्रकरणाची चौकशी प्रधानमंत्र्याच्या कार्यालयांतल्यान जावची अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे सुप्रिमो विजय सरदेसाय हांणी केल्या. नागरी पुरवण खात्याच्या संचालकांक निलंबीत करून सरकार हे प्रकरण चेपोवपाक सोदता. तूर डाळ कुसोवपाच्या प्रकरणाक पुरायपणान नागरी पुरवण खात्याचो मंत्री जापसालदार आसा अशें ह्या वेळार विजयान म्हणला.
फुडल्या 3 ते 4 महिन्यांत गोंय सरकार शेतकी महाविद्यालय तशेंच नाल आनी आंब्याच्या उत्पादनांक उर्बा दिवपाक वर्स अखेर मेरेन नाल आंबे महामंडळ सुरू करपाचो विचार आसा अशें शेतकी मंत्री रवी नायकान सांगलां. रोटरी क्लब आनी भाजपा क्लबाच्या जोडपालवान आयोजीत केल्ल्या फ्लोरा फेस्ट ग्रँड नर्सरी उक्तावणा वेळार तो उलयतालो. गोंयांत नाल आनी आंब्याचें उत्पादन चड आसा. ह्या पिकावळीचो फायदो सर्वसामान्य शेतकारांक आर्थीक नदरेन जावचो ह्या हेतान हो निर्णय गोंय सरकारान घेतला अशें शेतकी मंत्री रवी नायकाचें म्हणणें. तशेंच गोंयकारांनी आपली जमीन सांबाळपाची गरज आसा अशेंय रवी नायक सांगता. भावळिंगे पंचायतींत 55 मतांनी जैत मेळिल्ल्या 82 वर्सांच्या भागोवरकाची मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतान तोखणाय केल्या. वेंचून आयल्या उपरांत भागोवरकान पणजे येवन मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंताची सरकारी बंगल्याचेर येवन भेट घेतली आनी भाजपाचो जय जयकार केलो. रस्तो उदक लायट आनी कोयर ह्या प्रश्नाचेर आपूण काम करतलो अशें भागोवरकाचें म्हणणें. सरकारी येवजण्यो गांवांत हाडपा खातीर मुख्यमंत्र्यान मजत करची अशी आपली अपेक्षा आसा आनी अशें मत भागोवन उक्तायलां. उपरांत सगळ्या तरेची मजत करपाचें आश्वासन मुख्यमंत्र्यान ताका दिलें. दिवचल विधानसभा मतदारसंघातल्या 5 पंचायतीचेर आपल्या समर्थक उमेदवारांकूच जैत मेळ्ळां असो दावो आमदार दोतोर चंद्रकांत शेट्ये हांणी सांगलां. सगळ्यांक विश्वासान घेवन पंचायतींनी सत्ता स्थापन करतलो आनी पंचायतीचो कारभार वेवस्थीत जाग्यार घालतलो अशें आमदार चंद्रकांत शेट्येन सांगलें. जैतिवंत पंचावांगडच्या हजेरींत शुक्रारा राती घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत ते उलयताले. दिवचलच्यान पयल्याच खेपे निवडून आयिल्ल्या आमदारान पंचायतीचेर आपल्या समर्थक उमेदवारांक जैत मेळिल्ल्यान आपलो गड राखण दवरपाक यश मेळयला. सांगेच्यो 7 पंचायती भाजपाक तेगो दितली. तशेंच सगळ्या पंचा वांगडा उलोवप करून सरपंचांची वेंचणूक करतले अशें सांगेच्या आमदार सुभाष फळदेसाय हांणी पंचायत वेंचणुकेचो निकाल जाल्या उपरांत सांगलें. देशाच्या अमृत महोत्सवा निमतान खांडोळाच्या सरकारी उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांनी हर घर तिरंगा अभियानाची जागृताय करपा खातीर राष्ट्रीय तिरंगा हुबोवन मार्शेल गांवांत प्रभात फेरी काढली. हातून विद्यार्थ्यांच्या हातान तिरंगा आनी ओठार भारत माता की जय ही घोषणा आसली. सुमार 150 विद्यार्थ्यांनी आनी तांच्या शिक्षकांनी ह्या प्रभात फेरयेन वांटो घेतिल्लो. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिसा निमतान देशभरांत हर घर तिरंगा अमृत महोत्सव घडोवन हाडपाचें काम नेटान सुरू आसा.
आजादी का अमृत महोत्सवा निमतान सगळ्या कडेन तिरंगे हुबयल्ल्याचे दिश्टी पडटात. महत्वाची गजल म्हळ्यार अंजुणे आणि साळावली धरणाचेरूय आकर्षक विद्युत रोशनाय केल्ल्याचे दिश्टी पडटा. रातच्या काळखांत जाल्यार उंचाये वयल्यान कोसळपी धरणांतले तिरंगी उदक खूबच आकर्षक दिसता. आजादी का अमृत महोत्सवाचो उगडास म्हणून अदानी बंदर आणि लॉजिस्टिक वतीन बोगमाळो दर्यादेगेर नितळसाण मोहीम राबयली. सकाळ फुडें दर्यार एकठांय येवन ह्या पंगडान दर्यार साठिल्लो सगळो कोयर आणि प्लास्टीक नितळ केलें. सैमाची आणि पर्यावरणाची जतनाय घेयात असो संदेश ताणें ह्या मोहिमे खाला दिलो. फोंड्याच्या राजीव गांधी कला मंदिरान दादल्यां खातीर बायलां खातीर आनी ल्हान सान भुरग्यां खातीर अखिल गोंय घुमट आरती सर्तीचे आयोजन केला. 14वी दादल्यांची अखिल गोंय घुमट आरती सर्त 13 ते 16 सप्टेंबर ह्या दिसांनी जातली. तशेंच तिसरी बायलांची अखिल गोंय घुमट आरती सर्त 17 सप्टेंबराक जातली. जाल्यार ल्हान सान भुरग्यांची सर्त 18 सप्टेंबराक जातली. सर्तीची प्रवेशिका 14 ऑगस्टाच्यान राजीव गांधी कला मंदिरांत उपलब्ध आसतली. साखळे, मडगांव, वास्को, कुडचड्या कला आनी संस्कृती संचालनालय पणजे हांगा प्रवेशिका उपलब्ध आसतल्यो अशी माहिती राजीव गांधी कला मंदिराचे वांगडी सचिव गिरीश सावंतान दिली. शिवोले म्हालान परत एक फावट उदकाची पायपलायन फुटिल्ल्यान हजारांनी लिटर उदकाची नाशाडी जाली. उदकाची पायपलायन फुटिल्ल्यान रस्त्याक व्हडले व्हडले मोणकूल पडले. पयलींच ह्या म्हालांतल्या कांय वाठारांत उदकाचो व्हडलो प्रश्न उप्राशिल्लो. थळाव्या आमदारान ह्या गजालीचेर पुराय दुर्लक्ष केला असो आरोप थळावे लोक करतात. भारत स्वतंत्र जावन 75 वर्सां जाली. त्या निमतान पेडणेच्या संत सोयरोबानाथ आमगे सरकारी महाविद्यालयान आनी उच्च शिक्षणीक संचालनालयान हांच्या जोडपालवान पत्रादेवी वाठारान आजादी का अमृत महोत्सव ही कार्यावळ व्हडा उमेदीन मनयली. ह्या कार्यावळीक मुखेल सोयरे म्हूण स्वतंत्र सैनीक आनी साहित्यीक नागेश करमली, दोतोर सीमा रिस्पूड, पेडणेचो आमदार प्रवीण आल्लेकर हाजीर आसले. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पोर्तुगीजांच्या गोळीबारात शहीद झाल्या स्वातंत्र्य सैनिकांची याद करून दिवपा खातीर खासा नाच, नाटक आणि देशभक्ती गीत सादर केले.
देशाक 75 वर्सा पुराय जाल्ल्याच्या फाटभुंयेर आयज पणजे मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या अध्यक्षते खाला हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन केल्ले. ह्या वेळार शाळेंतल्या विद्यार्थ्यांनी वांटो घेतिल्लो. पोरण्या सचिवालय ते आझाद मैदाना मेरेन ह्या रॅलीचे आयोजन केल्ले. पणजे वांगडाच मडगांव भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री निलेश काब्रालान मडगांव नगरपालिका ते लोहिया मैदान मेरेन हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन केल्ले. देशाच्या स्वातंत्र्याक 75 वर्सा पुराय जाल्ल्याच्या फाटभुंयेर आझादी का अमृत महोत्सव ह्या संकल्पने वरवीं वेगवेगळ्या कार्यावळींचे आयोजन गोंयभर सरकारान केला. आजादी का अमृत महोत्सवा निमतान गोयन 13 ते 15 ऑगस्ट मेरेन शाळा विद्यालय आणि महाविद्यालयांनी फ्रीडम मार्च रॅली चालू केली. दिवचले पेडण्या आणि हेर वाठारांतले विद्यार्थी ह्या रॅलींत वांटेकार जाल्ले. तशेंच तांच्या वांगडा थळावे आमदार आणि नगरपालिकेचे अधिकारी लेगीत हाजीर असले. वंदे मातरम भारत माता की जय अश्यो घोषणा तांच्यांनी दिल्यो. फार्मागुडी फोंड्याच्या GBM उच्च माध्यमिक विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत शुक्रारा दिसा ग्रंथालय दीस वडा उमेदीन मनयलो. ह्या वेळार मुखेल सोयरे म्हण खेळ आणि युवा खात्याचे संचालक अजय गावडे हाजीर असले. विद्यार्थ्यांनी पुस्तकांक आपले इश्ट करपाक जाय. विद्यार्थ्यांनी दर दिसा दिसाळे वाचपाची संवय लावपाक जाय जेणे करून तांकां भोंवतणच्या राज्यांनी कितें घडटा ते कळटले. तशेंच चडांत चड वाचन करून विद्यार्थ्यांच्या गिन्यानान भर पडटली अशें मुखेल सोयरे अजय गावडेन सांगले. आजादी का अमृत महोत्सव तशेंच हर घर तिरंगा ह्या येवजणे खाला भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्सांचो एक भाग म्हूण GBMच्या डॉक्टर दादा वैद्य शिक्षणीक महाविद्यालय फार्मागुडी फोंड्या हांगच्या ह्या महाविद्यालयाच्या 2र्या वर्साच्या 110 विद्यार्थ्यांनी सहाय्यक प्राध्यापक दिप्तेश वेर्णेकर हांच्या मार्गदर्शनाखाला घरांतल्यान हाडिल्ली कपड्यांसावन हातान शिविल्लो विशाल असो तिरंगा ध्वज तयार केला. एकचार आणि धर्म निरपेक्षताये वांगडा राष्ट्रीय भावना वाढोवपी ही एक आगळीच निर्मिती अशें प्राचार्य डॉक्टर जोझेन मॅथ्यू हाणें सांगले. शेनवारा सकाळी हो हातान तयार केल्लो विशाल असो तिरंगा महाविद्यालयाच्या इमारतीचेर लायलो. बामोळेच्या गोंय वैजकीय हॉस्पिटलाच्या फाटल्या वाटेन वैजकीय कोयराच्यो राशी साचून रावल्यात. हो कोयर साचून व्हडलो ढीग जाला. खरें म्हळ्यार वैजकी कोयर असो उक्ताड्यार उडोवप समा जायना. आतां वैजकी हॉस्पिटलाच्या फाटल्यानूच कोयर साचून राविल्ल्यान विचारतलो तरी कोणाक असो प्रश्न थळाव्या लोकांक पडला.
जीबीएम्स उच्च माध्यमिक विद्यालयन विद्यार्थ्यांचो भोवमान सुवाळो जालो. ह्या वेळार मुखेल सोयरे म्हूण शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, खासा आमंत्रीत दोतोर हरीप कानापुरी, दोतोर प्रणव नगरसेकर हाजीर आसले. कला वाणिज्य आनी विज्ञान शाखेंतल्या उत्तीर्ण जाल्ल्या 194 विद्यार्थ्यांचो भोवमान ह्या वेळार केलो. गोंयांतल्या दर एका मतदारसंघातल्या पंचायतीच्या सरपंचांची आनी उपसरपंचांची वेंचणूक 22 ऑगस्टाक जातली, असो आदेश पंचायत संचालक सिद्धी हळणकर हाणें दिला. पयली ही निवड 20 ऑगस्टाक जावपाची आसली, मात कांय कारणांक लागून ही निवड फुडें धुकल्ल्याचें ह्या पत्रकान सांगलां. देशाक स्वातंत्र्य मेळून दिल्ल्या स्वातंत्र्य सैनिकांची स्मारकां भाजपा उबारतले, अशी माहिती मंत्री सुभाष फळदेसाय हांणी व्यक्त केल्या. देशाच्या स्वातंत्र्याक जेन्ना 50 वर्सां जाल्ली तेन्ना गोंयांत काँग्रेसीचे सरकार आसले, मात तांकां हो म्हत्वाचो दीस फावो त्या प्रमाण मनोवपाक जालो ना अशें मत ताणें व्यक्त केलां. फाटल्या 25 वर्सां कितें जालें ताचे परस देशाक 75 वर्सां पुराय जावपाची खोस भाजपाचे सरकार मनयतात अशें ताणें म्हणलां.